अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार संघात बोदवड तालुक्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याकडे एक लक्षवेधी शासनाचे लक्षवेधी इच्छितो. महालक्ष्मी स्टोन क्रशरच्या माध्यमातून 2017 ते 2019 दोन खनिज उत्खनन करत असताना महालक्ष्मी स्टोन क्रशरने तिथे दोनदा संधी दिली असं बेकायदा पद्धतीमध्ये स्टोन क्रशरच्या माध्यमातून त्यांनी उत्खनन केलं याचा रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे. मधल्या काळामध्ये याच्या संदर्भामध्ये मी अनेक पत्रव्यवहार आपल्याकडे केलेले आहे, पण डिपार्टमेंटने महसूल डिपार्टमेंटने मला जे पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये आपण त्याचं उत्तर जे दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं क्लिअर कट की संबंधित क्रेशर धारकाने जलचक्र खुर्द येथे 28-2-9 या जमिनीचं वाटप करत अटी शर्तीचं वाटप झालेलं आहे. ते वाटपाचा शर्त भंग झाल्यामुळे ही जमीन शासन जमा करण्यात आली. याचा अर्थ शेती प्रयोजनासाठी दिली आणि खानपट्टा मंजूर नसताना तिथून गौण खनिज काढलं. म्हणजे 30,600 ब्रास हे पूर्णच्या पूर्ण गौण खनिज जे आहे हे बोगस आहे आणि या पूर्ण गौण खनिजाला त्यांनी दंडात्मक कारवाई केली पाहिजे होती, पण त्यांनी कारवाई करताना 4294 ब्रासला कारवाई केली आहे. मला आपल्याला सांगायचं की ही कारवाई कधी झाली, तर ही कारवाई झाली यांनी जे पत्र दिलं या पत्राच्या व्यतिरिक्त कारवाई जी झाली ती कारवाई 22-10-2021 नुसार 24-12-2021 ही कारवाई झाली. आता पत्रामध्ये यांनी उल्लेख जो केलेला आहे तो उल्लेख केला कालच्या तारखेचा 23 तारखेचा 24-2-2023 उल्लेख केला, पण याच्यापूर्वी कारवाई याची जी झाली होती 24-12-2000 कारवाई झाली होती. मधल्या काळात स्टोन क्रशर धारकाने त्या भागामधल्या एसडीएम कडे अपील केलं, अपील करता बरोबर एसडीएमने तात्काळ त्याला स्टे दिला, ज्याच्यामध्ये एसडीएम तहसीलदार सगळे मिळून आहे यांना माहित होतं खानपट्टा मंजूर नसताना तुम्ही याच्यामध्ये स्टोन क्रशरचं त्याच्यामध्ये रॉयल्टी भरली पाहिजे नव्हती, अशा स्थितीत त्यांनी रॉयल्टी भरली. माझी आपल्याला एक प्रश्न आहे की अशा पद्धतीमध्ये महसूल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्टोन क्रशरच्या अशा माफियांच्या माध्यमातून होत असलेली लूट थांबेल का? त्यातल्या त्यात या अधिकाऱ्यावर कारवाई होईल का? प्रांत जो आहे त्याच्याकडे अपील केलं, अपील होतावर त्यांनी स्टे दिला. इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या यंत्रणेला या स्टोन क्रशरला तात्काळ अपील दाखल केलं बरोबर आहे, पण अपील दाखल केल्यावर त्याला स्टे देण्याची कोणती आवश्यकता नव्हती, स्टे दिला आणि आता 2021 झालेला विषय आज 2023 पर्यंत त्याच्यामध्ये कारवाई होत नाहीये. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने ही सगळी महसूल यंत्रणा ही आहे, हीच मोठ्या प्रमाणात स्टोन क्रशरला मदत करत असते किंवा या माफियांना मदत करते. मधल्या काळात अध्यक्ष महोदय, मी 27 डिसेंबरला एक प्रश्न उपस्थित केला होता अवैध गौण खनिजच्या संदर्भामध्ये, त्याच्यावर मंत्री महोदयांनी त्या काळामध्ये ज्यांनी लाखो ब्रास गौण खनिज उत्खनन केलं त्याच्यासाठी एसआयटी नेमली, पण आजपर्यंत त्या एसआयटी ऐका ना अध्यक्ष महोदय, आजपर्यंत त्या एसआयटीचा रिपोर्ट आलेला नाही. ती एसआयटी जी होती प्रश्न, ती एसआयटीच्या माध्यमातून आतापर्यंत त्या अधिकारी जो 28 मार्चला नेमला तो तात्काळ कारवाई करेल का, हा माझा त्याचा प्रश्न आहे. आणि जो अधिकारी नेमला गेलेला आहे तो कोणत्या दबावात, म्हणजे 28 मार्चला दाखल केल्यावर बी आता 21 एप्रिल पर्यंत 21 मार्च पर्यंत कोणतीच कारवाई तो करत नाहीये, याच्या संदर्भात त्याचे काही कनेक्शन या लोकांसोबत आहे का हे शासन तपासेल का? माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी सूचना दिल्यात, नंतर अध्यक्ष महोदय ईटीएशी त्या ठिकाणी मोजणी झाली अध्यक्ष महोदय, आणि किती प्रत्यक्ष त्या ठिकाणी उत्खनन झालं याची माहिती आलेली आहे. त्यांनी जे अध्यक्ष महोदय रॉयल्टी भरलेली आहे त्याची माहिती आपल्या या ठिकाणी अध्यक्ष महोदय काही भरून घेण्यात आलेली आहे. परंतु याच्या यामध्ये स्वामित्व धन जे अध्यक्ष महोदय 4,44,00,000 अध्यक्ष महोदय अद्यापही ते भरून घेण्यात बाकी आहे, ज्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई अध्यक्ष महोदय करण्याची प्रक्रिया शासनाने केलेली आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये ज्या वर्ग 2 जमिनीमध्ये खरं हे उत्खनन झालं त्या जमिनीचे जे मालक आहेत विलास लक्ष्मी, मला वाटतं श्रीमती सरुबाई तायडे आणि काशीनाथ रामचंद्र तायडे अध्यक्ष महोदय यांच्या जमिनीवर ते बोजे अध्यक्ष महोदय आपण चढवण्यात आलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, हे जे क्रशरचे जे क्रशर ज्यांचं आहे क्रशर स्टोन क्रशरधार श्री विलास लक्ष्मण पाटील यांच्या स्थावर मालमत्तेवर सुद्धा अध्यक्ष महोदय बोजा चढवण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, शासन स्तरावर ती कार्यवाही झालेली आहे, परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये जी काही अद्यापही या संदर्भामध्ये एवढा विलंब का झाला या बाबतीमध्ये मान्य तहसीलदारांच्या स्तरावर कार्यवाहीमध्ये कारवाई करण्यामध्ये विलंब का झाला किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर अध्यक्ष महोदय विलंब का झाला या संदर्भात निश्चितपणे
महिने जिल्हाधिकारी स्तरावर या बाबतीमध्ये चौकशी करण्याची सूचना देण्यात येतील. परंतु हे जे नियमबाह्य पद्धतीने क्रशर सुरू जे राहिलं किंवा क्रशरमध्ये क्रशरच्या बाबतीमध्ये जी वसुली व्हायची अध्यक्ष महोदय राहिलेली आहे, जे बोजे चढवलेले आहेत, या बाबतीमध्ये लवकर निश्चितपणे ही वसूल ही वसुली जी शासनाचं जी वसुली आहे तातडीने अध्यक्ष महोदय ती करण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्यात येईल. चंद्रकांत पाटील. 30,264 ब्राची एकूण त्यांनी तिथे गौणखानी उत्खनन केलेलं आहे. खानपट्टा मंजूर नसताना गौणखानी उत्खनन करणं अवैधच आहे ना. त्याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की ती जमीन शेतीसाठी कसण्यासाठी दिली होती, ती जमीन त्यांनी वाणिज्य प्रयोजनासाठी केली. त्या टायमाला त्याला जे या लोकांनी रॉयल्टी दिली पहिल्यांदा ते रॉयल्टी गलत आहे, गैर आहे. त्याच्यात मला असं म्हणायचं आहे की 30,200 ब्राची जी रॉयल्टी आहे ती पूर्णच्या पूर्ण दंडात्मक त्याच्यावर कारवाई होणार आहे का? अध्यक्ष महोदय, क्लोज जी काही कागदपत्री माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे त्यांना अध्यक्ष महोदय गट क्रमांक 66 मध्ये अकृषिक परवाना देण्यात आला होता. 15/4/2019 रोजी कन्सेंट टू ऑपरेट अध्यक्ष महोदय त्यांना परवानगी देण्यात आली होती. अध्यक्ष महोदय 30/11/2023 पर्यंत ही कन्सेंट टू ऑपरेटची परवानगी अध्यक्ष महोदय होती. आता यामध्ये ज्या अनियमितता झालेल्या आहेत किंवा अध्यक्ष महोदय 100% 30,000 ब्रासचं उत्कलन नियमबाह्य झालं असं म्हणता येणार नाही अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये जो काही रॉयल्टी त्यांनी 26,000 ब्राशी भरलेली आहे, जो त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष मोजणीनंतर 30,000 ब्रास अध्यक्ष महोदय दे त्या ठिकाणी उत्खनन केल्याचं आढळलं आहे. आणि म्हणून सरकारनं यापूर्वी 4 कोटी साधारण 44,66,000 त्या ठिकाणी रक्कम वसुलीच्या संदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे अध्यक्ष महोदय. पण याच्यामध्ये याच्यामध्ये काही नियमबाह्य कारवाई झाली, नियमबाह्य कृती झाली असेल परवानगी देताना उत्खनन करताना अध्यक्ष महोदय. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रकारची चौकशी करण्यात येईल. आदरणीय मंत्री महोदय, ज्या प्रांत अधिकाऱ्याने हे उद्योग केले त्याच्या भ्रष्टाचाराचे दोनच प्रकरण तुम्हाला सांगतो. याआधी हे प्रांत अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित झालेले होते. मी तेव्हा विनंती केली होती की यांना भुसावळला देऊ नका, तरी त्यांना भुसावळला दिलं गेलं. पण तरी त्यांची तुम्हाला दोनच प्रकरणं सांगतो ज्याची मी सचिवांकडे तक्रार केलेली आहे. वेल्हाळा तालुका भुसावळ गट नंबर 456/15 आदिवासी जमीन 36 आणि 36 अ जे त्यांच्या अधिकार क्षेत्रातच नाही, ज्याची हस्तांतरण करायचं असेल तर शासनाकडे यावं लागतं आणि शासनाच्या नंतर तर आयुक्त त्याची ऑर्डर काढतात. यांनी त्यांच्या स्तरावरच ती जमीन हस्तांतरण करून टाकलेली आहे. त्याची सगळी चौकशी केली असतात, सगळं गोलमोल उत्तर पाठवून दिलेलं इथे, त्याची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का? दुसरं मेझानिक लॉज भुसावळ याची पण काही एकर जागा आहे, ती नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे, त्याला कूड कायदा लागू नये माझ्या माहितीनुसार. ती जमीनही कूड कायद्यानुसार ट्रान्सफर करून टाकली अध्यक्ष महोदय. म्हणजे पैसे द्या आणि मी काहीही विकून टाकीन. या माणसाचं स्टेटमेंट असं होतं मंत्री महोदय की हे माझं ज्युरिडिक्शन आहे, इथे जो निर्णय मी घेईल तोच फायनल, कलेक्टर वगैरे माझ्या निर्णयात बोलू शकत नाही असं डायरेक्ट बोललेलं माझ्याशी. म्हणजे या अशा अधिकाऱ्यावर आपण निलंबनाची कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करणार का? एवढ्या अनियमित अध्यक्ष महोदय झालेल्या आहे. निश्चितपणे अध्यक्ष महोदय या संपूर्ण प्रकारची चौकशी करताना त्या उपविभागीय अधिकारी भुसावळ अध्यक्ष महोदय यांना निलंबित करण्यात येईल. त्यांनी अवैध मार्गानं संपत्ती जमवली असेल त्याची चौकशी करण्यात येईल अध्यक्ष महोदय. आणि या सगळ्या प्रकार एकूण जो आहे यामध्ये अधिकाराचा गैरवापर करून या करता या ठिकाणी अध्यक्ष महोदय प्रकरण जे झालेलं दिसतंय माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या मार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. राम साहेब तुझे